नमस्कार मी सुरेश भुसारी न्यूज प्रिंट ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आज नवीन वर्ष आहे नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो हाच दिवस एक इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक वेगळं महत्त्व आहे या दिवशी एक जानेवारी अठराशे अठरा रोजी बाजीराव पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये लढाई झाली होती ही लढाई ही प्रसिद्ध लढाई कोरेगाव भीमा येथे झाली होती आणि यात इंग्रजांनी विजय संपादन केला होता आणि या विजयानंतर इंग्रजांनी तिथे एक विजयस्तंभ बांधला होता आणि याच दिवशी एक जानेवारीला दरवर्षी हजारो लोक या विजयस्तंभाला जाऊन अभिवादन करतात यात प्रमुख्याने दलित समाजाचे लोक राहतात आणि एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीसुद्धा या ठिकाणी जाऊन अभिवादन केले होते आणि गेल्या दोन वर्षापूर्वी एक दोन हजार अठरामध्ये याच दिवशी अभिवादन सुरू असताना किंवा एल्गार परिषद आयोजित केलेली असताना इथे दंगल झाली होती आणि तेव्हापासून भीमा कोरेगाव हे आ, हे नाव पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध झालं याच्यामागचा इतिहास काय आहे आणि या वर्षी आता इथे संचारबंदी लागू केली आहे त्याच्यामुळे इथे कोणी जाऊ नाही शकणार पण या घटनेचा इतिहास काय या लढाईला एवढं महत्त्व काय आहे हे विजयस्तंभ इंग्रजांनी का बांधला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इथे जाऊन अभिवादन का केले या सर्व प्रश्नांची पार्श्वभूमी समजून घेणं महत्वाचं आणि ही लढाई का झाली या लढाईचे विजय कसे रोवल्या गेले हे आपण समजून घेऊया यापूर्वी मी आपल्याला आवाहन करतो की हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा यामुळे आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहील या लढाईचे विजय अठराशेच्या दरम्यानच रोवल्या गेले होते मराठीशाहीमध्ये पाच प्रमुख राज्य होते यात प्रमुख पुण्याचे पेशवे ग्वाल्हेरचे शिंदे इंदोरचे होळकर बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले हे मराठीशाही म्हणून प्रसिद्ध होते आणि याच्यातमध्ये एक समजोता या पाचही राज्यांमध्ये होता की एकमेकावर हल्ले करू नये एकमेकाच्या विरोधात क कोणी चढाई करू नये असा एक करार यांच्यामध्ये झाला होता आणि इंग्रजांनी या पाचही राज्यांच्या संदर्भामध्ये एक शांतता करार केला हा करार या करारानुसार इंग्रज इंग्रजांनी प्रत्येक राज्यामध्ये एक आपला रेसिडेंट ठेवला अधिकारी ठेवला आणि यानंतर इंग्रज अधिकाऱ्याची हस्तक्षेप यांच्या कारभारामध्ये सुरू झाला आणि याच दरम्यानमध्ये पेशवे आणि बडोदेचे गायकवाड यांच्यामध्ये महसूल जमा करण्यावरून वाद सुरू झाला आणि हा वाद इंग्रजांकडे गेला आणि इंग्रजांनी बडोद्याच्या गायकवाड्यांची बाजू उचलून धरली आणि पेशव्यांचा काही भाग इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला याच्यामुळे पेशवे हे खूप नाराज झाले आणि पेशव्यांनी इंग्रजाविरुद्ध लढाईच एक प्रकारचे संघर्ष उभा केला इंग या याच्या रागामुळे पेशव्यांनी पुण्यात जी इंग्रजांची रेसिडेन्सी होती रेसिडेंट ज्या ठिकाणी राहत होता ती रेसिडेन्सी पेशव्यांनी जाळून टाकली याच्यामुळे इंग्रज आणि पेशवे हे आता याच्यापुढे थेट संघर्ष करण्यासाठी उभे राहील हे स्पष्ट झालं होतं आणि याच दरम्यानमध्ये खडकीच्या जवळ इंग्रज आणि पेशव्यांमध्ये छोटीशी लढाई झाली यात पेशव्यांचा पराभव झाला आणि इथून बाजीराव पेशवे हे साताराकडे साताऱ्याकडे पळून गेले साताराकडे साताऱ्याला छत्रपतीचे वंशज प्रतापसिंग प प्रतापसिंग होते आणि याचा पाठलाग करण्यासाठी इंग्रजांनी कॅप्टन स्मिथ यांना पाठवले आणि यांना हुलकावणी देऊन बाजीराव पेशवे हे दुसरीचकडे गेले हुलकावणी दिली या बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांना ते काही भेटले नाही परंतु ही संधी साधून इंग्रजांनी पुण्यावर पूर्णपणे नियंत्रण स्थापित केलं म्हणजे पुण्यावर इंग्रजांचा अंमल सुरू झाला ही माहिती बाजीराव पेशव्यांना कळली की पुण्यावर इंग्रजांनी आपला पूर्ण अधिकार गाजवला आहे आणि सत्ता त्यांनी आपल्या हातात घेतलेली आहे याच्यामुळे बाजीराव पेशवे यांनी असं ठरवलं की पुण्यावर चाल करून जायचं पुण्या पुण्याला इंग्रजांनी आपलं आणि ही माहिती इंग्रज अधिकाऱ्यांना कळल्यानंतर इंग्रज अधिकाऱ्यांनी पुण्याच्या जवळपास सैन्याची फौज फौजफटा जमा करण्यास सुरुवात केली आणि इंग्रजांचे जे नेतृत्व होतं ते आ, कॅप्टन स्टॉन्टन करत होता आणि यांनी पूर्ण शिरूर आणि हा भागामध्ये आणि पेशवे हे कोकणात पोहून जाईल याच्यामुळे इंग्रजांनी शिरूर आणि कोकण या परिसरात सुद्धा सैन्याचा सैन्य तैनात केलं आणि हे करत असताना डिसेंबर महिना उजडला पेशव्यांनी कोरेगाव इथे आपले सैन्य जमा केलं पेशव्यांकडे बऱ्यापैकी सैन्य होतं जवळपास वीस हजार घोडदळ होतं आणि आठ हजार पायदळ सैन्य होतं त्याच्यामुळे सैन्य त्यामानाने इंग्रजाकडे कमी होतं इंग्रजाकडे जवळपास चार पाच हजारच सैन्य होतं आणि विखुरलेलं सैन्य होतं इंग्रजाकडे आणि कोरेगावकडे बाजीराव पेशवे आल्यानंतर जे प्रमुख होते स्टॉन्टन फ्रान्सिस स्टॉन्टन यांनी शिरूरच्या भागामध्ये सैन्य जमा केलं शिरूरमध्ये जवळपास आठशेच्या जवळपास सैन्य होतं आणि शिरूरवरून नंतर एकतीस डिसेंबर अठराशे सतरा रोजी आ, हे सैन्य रात्री आठ वाजता आपल्या भीमा कोरेगावकडे निघाला आणि रात्रीचा प्रवास करून जवळपास पंचवीस मैलाचा मजल मारत सकाळपर्यंत ते तळेगाव धमडेरे येथे पोचलं आणि तळेगाव ढामडेरे येथे एका उंच ठिकाणी जाऊन त्यांनी अदमास घेतला बाजीराव पेशव्यांच्या सैन्याचा की कुठे नेमकं हे सैन्य आहे टिकेटवरून त्यांना दिसलं की हे भीमा नदीच्या काठावर यांचे सैन्य जमा झालेलं आहे आणि तिथून त्यांनी हे पक्की माहिती काढल्यानंतर इंग्रज सैन्य कोरेगावकडे जाण्यास मार्गस्थ झाला कोरेगावकडे आले कोरेगाव मध्ये तीन ठिकाणी त्यांनी सैन्याचा तैनात केलं म्हणजे तीन ठिकाणाहून जे सैन्य बारीजाव पेशव्यांच्या सैन्यांनी जो मारा केला तर कोणत्या ठिकाणाहून मारा करू शकतील याची एक अंदाज घेऊन त्याने तीन ठिकाणी आपल्या सैन्य तैनात केलं या सैन्याकडे बंदुका सुद्धा होत्या तोफसुद्धा होत्या दोन तोफा सुद्धा होत्या आणि घोडदळ आणि पायदळ सैन्य होतं आणि इंग्रजांनी पहिल्यांदा काही के चाल केली नाही चढाई केली नाही परंतु एक जानेवारीला सकाळी बाजीराव पेशव्यांचे सैन्य सैन्यांनी इंग्रजांच्या सैन्यावर चाल केली आणि पहिली चाल इतकी जबरदस्त होती कारण बाजीराव पेशव्यांकडे सैन्य मोठ्या प्रमाणावर होतं त्यांनी इंग्रज इंग्रज अधिकाऱ्यांचे जवळपास दोन अधिकारी दोन अधिकारी ठार केले त्या चिशलोम नावाचा एक अधिकारी होता लेफ्टनंट होता तो ठार झाला आणि इंग्रजांचे जवळपास अकरा ते बारा सैन्यसुद्धा ठार झाले त्याच्यामुळे इंग्रज जे सैन्य होतं यांच्यामध्ये नी निराशा पसरली आणि शरणागती पत्करावी असंही अशापर्यंत हे सैन्य आलं होतं परंतु फ्रान्सिस टॉन्टन हा माघार घेण्यास तयार नव्हता तो म्हणाला की तुम्ही जर शत्रु पक्षाच्या हातात सापडले तर तुमची अवस्था चिचलूमसारखी होईल चिस्लुमचं या अधिकाराचा पेशव्यांच्या सैन्याने धड आणि शिर वेगळं केलं होतं आणि अशा पद्धतीमध्ये या याची विटंबना त्याच्या देहाची विटंबना पेशव्यांच्या सैन्यांनी केलं होतं ही विटंबना तुम्हाला करायची आहे का तुम तुम्ही जर शत्रूच्या हातात सापडले तर तुमची अशीच अवस्था होईल हे फ्रान्सिसने त्या सैन्याच्या मनावर बिंबवलं आणि एक त्यांच्या मनामध्ये एक एक प्रेरणा एक स्फूर्ती त्यांनी त्यांनी एक जोश एक त्याच्या सैन्यामध्ये भरला आणि सैन्याने नंतर पेशव्यांच्या सैन्यावर चढाई केली आणि पेशव्यांना मागे फेकलं खूप सैन्य कमी असतानासुद्धा काही बंदुका होत्या आणि याच्यामध्ये पेशव्यांच्या सैन्याची खूप मोठ्या प्रमाणावर लॉस झाला खूप मोठ्या प्रमाणात सैन्य मरम पावलं जवळपास पाचशे ते सहा सहाशे सैन्य पेशव्यांचे मरम पावलं याच्यामुळे पेशव्यांमध्ये सुद्धा थोडीशी नाराजी निर्माण झाली तर संध्याकाळ झाल्यानंतर पेशव्यांनी हल्ले करणं बंद केलं हल्ले करणं बंद केल्यानंतर पेशवे पेशव्यांची पहिल्या चढाईमध्ये विजयी झालेला असताना सुद्धा पेशव्यांनी माघार का घेतली हे कळलेलं नाही आहे खरं तर म्हणजे पेशव्यांनी पुन्हा चढाई केली असती तर कदाचित इंग्रज सैन्य सैन्यांना माघार घ्यावी लागली असती शरणागती पत्करावी लागली असती परंतु अचानकपणे बे बाजीराव पेशव्यांच्या सैन्यांनी माघार घेतली आणि संध्याकाळी नऊ नंतर कोणताही हल्ला झाला नाही त्याच्यामुळे हे दोन्ही सैन्य एकत्र आलं आणि सायंकाळी नऊ नंतर नऊ नंतर हे सैन्य माघारी परतण्यास सुरुवात झाली त्याच्यामुळे इंग्रज सैन्यांना थोडंसा एक हुरूप आला की आपण आपला विजय झालेला आहे अशा पद्धतीने एक हुरूप आला आणि संध्याकाळी नऊ नंतर हे जे पेशवे थांबलेले होते फुल शहर नावाचं जे खेडा आहे कोरेगावचं त्याला आता फुलगाव असं म्हणतात त्या ठिकाणी पेशवे थांबले होते तिथे हे सैन्य परत गेलं आणि हे हे युद्ध सुरू असतानाच एक इंग्रजांची एक कुमक पुन्हा आली दे ते स्मिथ नावाचे अधिकारी होते त्यांच्या नेतृत्वामध्ये एक पुन्हा कुमक आली आणि हे या कुमकीची माहिती पेशव्यांना कळल्यानंतर पेशव्यांना असं वाटलं की आता आपला काही निभाव लागणार नाही म्हणून ते परत फिरले या लढाईत इंग्रजांचे जवळपास दोनशे पंच्याहत्तर सैन्य ठार झाले त्याच्यामध्ये तीन इंग्रज अधिकारी होते ह्या चार पाच हजाराच्या इंग्रजांच्या फौजेमध्ये इंग्रज अधिकारी किंवा इंग्रज सैन्य हे केवळ चोवीस लोक होते बाकी सगळे सैन्य हे भारतातलेच लोक होते म्हणजे यात महार समाजाचे लोक होते राज राजपूत होते आणि मुसलमान होते हे तीन आणि थोडेसे जीवसुद्धा होते ह्या तीन समाजाच्या लोकांचा त्याच्यात भरणा होता आणि पेशव्यांच्याकडे मराठा होते मुसलमान होते आ, हे हेच प्रमुख होते याच्यामध्ये म पेशव्यांकडे हे आ, महार सैन्य नव्हतं की पेशव्याच्या काळामध्ये पृश्य अस्पृश्यता खूप मोठ्या प्रमाणावर वाढली होती आणि दलित समाजाच्या लोकांना अत्यंत हीन पद्धतीने वागणूक दिली होती याचा याच्यामुळे जो महार समाजाचे सैन्य होते त्यांनी इंग्रजाकडून जाऊन आपली लढाई करण्याचं पसंत केलं उलट पेशव्यांकडे न जाता इंग्रजाकडे गेले आणि त्याचा मोठा फटका पेशव्यांना भोगावा लागला या लढाईनंतर तीन जानेवारी अठराशे अठरा रोजी माउंट स्टुअन एल्फिन्स्टन हा मुंबईचा रेसिडेंट होता त्या त्याने त्या कोरेगावला भेट दिली आणि या त्यांनी असं लिहून ठेवला आहे की मी जेव्हा कोरेगावला गेलो तेव्हा घोडे आणि सैन्याचा मृतदेवांचा खच त्या गावामध्ये पडला होता आणि अनेक घरं जाळले जाळलेली होती असं वर्णन माउंटस्टोन एल्फिन्स्टन याने या लढाईचं केलेलं आहे आणि हे या लढाईनंतर बाजीराव पेशवे हे आपल्या इंग्रजांचा पाठला पिच्छा सोडवण्यासाठी पळून पण जाऊ लागले याच दरम्यान स्मिथने कॅप्टन स्मिथने सातारासुद्धा काबीज केलं म्हणजे पुणेही काबीज केलं ना सातारासुद्धा काबीज केलं आणि नंतर बाजीराव पेशवे हे खानदेशकडे जाऊ लागले त्याचा पाठलाग नंतर इंग्रज सैन्यांनी केला नंतर थोडीशी एक मध्यंतरी एक छोटीशी लढाई झाली त्यात पुन्हा इंग्रजा इंग्रजांचा विजय झाला आणि या लढाईमध्ये ह्या बापू गोखले याचा पेशव्यांचा जो सैन्याचा अधिकारी होता बापू गोखले मारला गेला आणि याच दरम्यानमध्ये जे बाकीचे जागीरदार होते या प्रदेशातले त्या पुणे आणि नाशिक आणि खानदेश या प्रदेशातले जे जे जागीरदार होते इमान इनामदार होते ते सगळे पेशव्यांची बाजू सोडून इंग्रजाकडे वळले कारण इंग्रजांचा प्रभाव वाढला होता त्यामुळे जागीरदारी आपल्या बाजूने राहिले नाही त्याच्यामुळे शेवटी हो बाजीराव पेशव्यांना शरण आल्याशिवाय काही दुसरं मार्ग राहिलेला नाही आणि दोन जा, दोन जून अठराशे अठरा रोजी बाजीराव पेशवे हे इंग्रजांना शरण आले दोन जून अठराशे अठरा रोजी बाजीराव पेशवे इंग्रजांना शरण आल्यानंतर त्यांनी आपलं मानलिकत्व पत्करलं आणि पेन्शन घेण्याची आपली तयारी दर्शवली आणि बिठूरला मी वास्तव्यास राहील असं त्यांनी कबूल केलं त्याच्यामुळे अशा रीतीने दोन जाने दोन जून अठराशे अठरा रोजी अठरा पेशव्याईचा अंत झाला ही लढाई इंग्रज आणि पेशवे अशी जरी असली तरी यात कुठे ना कुठे अस्पृश्य अस्पृश्यता जो जातीय उतरंड आपल्या भारतीय समाजामध्ये ज्याचाही एक कंगोरा निश्चितपणे या लढाईला आहे जर पेशवाईमध्ये दलित समाजावर किंवा महार समाजावर जर जा अन्याय झाला नसता तर कदाचित हा समाज पेशव्यांच्या बाजूने राहिला असता लढला असता जे इंग्रजांच्या बाजूने त्यांनी शौर्य दाखवलं ते कदाचित पेशव्यांच्या बाजूने शौर्य दाखवला दाखव दाको, दाखवलं असतं आणि या लढाईचा कदाचित परिणाम वेगळा राहिला असता आणि इतिहास वेगळ्या तऱ्हेनं लिहिला गेला असता परंतु असं होणं नव्हतं इंग्रजा बाजूने महार मा, सैन्य अं मोठ्या शौर्यानं लढलं जवळपास बावीस सर्वाधिक जे अं इंग्रजाकडून मारल्या गेले या ठार झाले या लढाईमध्ये ते बावीस सैन्य महार समाजाचे होते त्याच्यामुळेच इंग्रजांनीसुद्धा आपल्या इतिहासकाराने सुद्धा इंग्रजा इतिहासकाराने सुद्धा महार समाजाच्या या शौर्याचं खूप कौतुक केलेलं आहे याच्यामुळेच इथे एक स्तंभ बांधलेला आहे जवळपास इजिप्शियन स्थापत्यकलेचा हा नमुना आहे मनोऱ्यासारखा इजिप्शियन मनोऱ्यासारखा हा स्तंभ चारी बाजूनी असा उंच खा उंच उंच स्तंभ आहे आणि वरती तो निमिळ निमिळता होत गेलेला आहे आणि या स्तंभाला एक विजयी विजयी स्तंभ म्हणून संबोधलं जातं आणि एक जानेवारी एक जानेवारीला दरवर्षी इथे एक अभिवादन केलं जातं एक शौ शो, त्या शौर्यापती आपली अभिवादन आपली श्रद्धांजली आपली भावना व्यक्त केली जाते आणि या स्तंभाला एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीसुद्धा भेट दिली त्यांचं एक छायाचित्र त्यांनी इथे काढलेलं होतं ते प्रसिद्ध आहे आणि बाबासाहेबांनी या घटनेला या, या स्तंभाला भेट दिल्यानंतर इथे अनेक नंतर, नंतर लोक जाऊ लागले गेल्या काही वर्षामध्ये खूप मोठा उत्सव या ठिकाणी होऊ लागला होता एक शौर्याचं प्रतीक आहे ते एक विजय स्तंभ हा एक शौर्याचं प्रतीक आहे ह्या शौर्याचं प्रतीक म्हणूनच या स्तंभाकडे आपल्याला पाहावं लागेल आपल्या इतिहासातील महाराष्ट्राच्या इतिहासातील किंवा देशाच्या इतिहासातील हा एक स्तंभ एक वेगळा एक वेगळी लढाई म्हणून आणि वेगळा स्तंभ म्हणून निश्चितपणे आपल्याला प्रेरणा देत राहील एवढं निश्चित